बजरा जी हमसे जोर दी मिलो मेरा ही तो जाए मित्रा पेक्षा ही त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी मध्यंतरी मोठा आवाज उठवला होता महाराष्ट्रभर फिरून पिंजून काढून त्यांनी मराठा समाजाला जागृत केलेलं होतं त्या संभाजीराजांच्या आंदोलनाला जे कालपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे ते आंदोलन आरबीआयचा पाठिंबा आहे आणि मी 2 तारखेला व त्यांच्या आंदोलनाला हजर मैदानात भेट देणार आहे भूमिका ही राहणार आहे की आरबीआय बीजेपी सोबत राहणार आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये आमची मागणी चंद्रकांत पाटील यांच्याशी बोललो आहोत आणि जिल्हा परिषदेमध्ये ज्या 5-6 जागा जिल्हा परिषदेत त्याच्यामध्ये 4-5 जागा आरबीआयला मिळाव्या आणि पंचायत समितीच्या एक जिल्ह्यामध्ये 8 जागा मला मिळाव्या अशा पद्धतीची आमची मागणी राहणार आहे कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत की आपण याची लिस्ट बनवूया आणि प्रत्येक बीजेपीच्या जिल्हा अध्यक्षाशी चर्चा करून त्यांच्यासमोर की धन्यवाद आणि ज्या रिझर्व्ह जागा आहे त्या रिझर्व्ह जागामध्येच आम्हाला जागा द्या त्यांना जर जनरल जागा देणार अडचण असेल तर आम्ही जिल्हा परिषदेला बीजेपीसोबतच राहणार आहोत ज्या 15 महानगरपालिका आहेत 10 महानगरपालिका मुंबई पुणे वगैरे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही बीजेपीसोबतच राहणार आहोत आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक 35-40 जागा मिळाव्याचा आमचा प्रयत्न आहे आणि यावेळेला मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातातून रिझॉन घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण शिवसेनेवर लोक नाराज आहेत शिवसैनिकसुद्धा व काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या भूमिकेला अजून त्यांचा विरोध आहे आणि अजूनही त्यांना असं वाटतं की बीजेपीसोबत जायला पाहिजे त्यामुळे माननीय उद्धव ठाकरे यांनी अजून विचार वेळ घेतलेली नाही आहे अजूनही संजय राऊतच्या बळकावण्याच्या मागे जाऊ नये माननीय उद्धव ठाकरे यांनी स्वतःच विचार करावा आणि पुन्हा एक 2.5 वर्षाच्या फॉर्म्युल्यावर पुन्हा एकदा बीजेपी लोक यायला हरकत नाही लॉंग लिव्ह जर तुम्हाला पडली तर सक्सेस करायचं असेल तर त्यांनी अजूनही पुनर्विचार करण्याची वेळ काही दिली का नाही आहे ठीक आहे त्यांना जे काही करायचं आहे ते करू द्या आम्हाला काही संधी हवा अजिबात नाही आहे आता 2.5 वर्ष गेलेलीच आहे अजून 2.5 वर्ष थांबायला आम्ही तयारच आहोत त्यामुळं 2024 मात्र जी निवडणूक होईल त्यामध्ये महायुतीचं सरकार बीजेपी आरपीआयचं सरकार जे आहे ते महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही त्या दिशेनं आमची वाटचाल सुरू आहे आणि त्या दृष्टीकोन आपण आमचा प्रयत्न सुरू आहे तर या सगळ्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्ष बीजेपी सोबत राहणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकीत आरक्षण राहिलं पाहिजे असं आमचं मत आहे पण ते राहील असं मला वाटत नाही कारण कोर्टाची भूमिका की या आरक्षणाच्या दिसत नाही आणि कोर्टाचा निकाल जो आहे तो आता निवडणुकीच्या अगोदर काय निर्णय होतो सांगता येत नाही त्यामुळं जर कोर्टाने पॉझिटिव्ह निर्णय दिला तर आरक्षण राहील आरक्षणाशिवाय निवडणुका निवडणुकांमध्ये आरक्षण असलं पाहिजे ही भूमिका माझ्या पक्षाची आहे त्यांना मिळावं अशी आमची इच्छा आहे काय होईल काय सांगता येईल त्याच्यातून आता मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा आहे आपल्याला माहित आहे की मध्यंतरी पेट्रोल डिझेलचे भाव बरेचसे 12-15 रुपये कमी करण्यात आले आणि हे भाव कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे सरकार चालवायचं असेल तर सरकारकडे पैसे आले पाहिजे परंतु ही गोष्ट खरी आहे की पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की महागाई वाढली त्यामुळे सरकार सिरियसली या संबंधावर विचार करत आहे आणि महागाई कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे म्हणजे पेट्रोल डिझेलचे भाव गॅसचे भाव जे आहेत ते गॅसचा भाव वाढलेला आहे याची आम्हाला संकल्पना आहे त्यामुळं गॅस सिलेंडरची अडचण लोकांची याच्यातून हळूहळू मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे लोकांना त्रास आहे याची आम्हाला संकल्पना आहे आणि त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आमचं आचरणात जे आहे ते प्रयत्न करत आहे आणि लवकरच त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करतो माझं मत असं आहे की मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळे मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत जमीनदार आहेत उद्योगपती आहेत या मराठ्यांना आरक्षण दे अशी मागणी नाही मागणी जी आहे ती त्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आहे ओबीसीं आरक्षण 57% मिळणार ते सुद्धा इकॉनॉमिकल सामाजिक दृष्टिकोनातून मिळालेच आहे जातीच्या आधारावर पण त्याला इकॉनॉमिकल क्रायटेरिया लावण्यात आला आणि 8 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन आहे त्या फॅमिलीला शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये रिझर्वेशन आहे तर
मराठा समाजाची मागणी अशीच आहे की जे आमचे गरीब मराठा आहेत या कॅटेगरीमध्ये बसणारे आहेत अशाच लोकांना आरक्षण द्या अशी मागणी आहे. कोर्टामध्ये जर ही बाजू मांडली आहे ती कोर्टालाही दिसते बाबा यांचा मुख्यमंत्री मराठ्यांनी जाता नाही आहे पण अनेक वर्ष मुख्यमंत्री मराठा राहिले आहे गृहमंत्री मराठा राहिले आहे जमिनी सगळ्या मराठ्याकडे आणि उद्योग कोणते त्यांच्याकडे आहे ही सगळी माहिती कोर्टाला आहे परंतु त्या लोकांना आरक्षण द्या अशी मागणी नाही आहे. तर ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच ते द्या तर ती आपली बाजू जी आहे ती गंभीरपणे या सरकारला मांडता आली नाही. जर देवेंद्र फडणवीसांचं सरकार असतं तर कदाचित आरक्षण गेलं नसतं कारण त्यांनी त्यांच्या काळामध्ये अत्यंत चांगली बाजू त्या ठिकाणी मांडली होती. त्यामुळं हे सरकार मराठा आरक्षण जाण्यासाठी जबाबदार आहे असा आमचा सरकारवरती आरोप आहे. वापशी तो एक फ्लॅट तो मुंबई हा गेला आहे 290 लोक मतलब युक्रेनचे इतर आहेत. भारत सरकारने पूरी तयारी केली दिल्लीचे मुंबईचे जगजगचे अपने विमान वहां और अपने जो अटक गए जो लोग हैं स्टूडेंट है और वहाँ के कुछ नागरिक भी है उनको वहाँ से लाने की कोशिश जारी है. उन्होंने डरने की कोई बात नहीं है भारत सरकार उनके साथ है और टप्पे टप्पे से सबको वहाँ से लेकर लाने की कोशिश भारत सरकार की है. ऐसे में क्या करेंगे सर? वो जो अभी वहाँ से जो काफ़ी लोग वहाँ से निकले हैं और पोलैंड के बॉर्डर पार करने की कोशिश लोगों की है हजारों लाखों कार मतलब वहाँ खुशी हुई है 60-60 घंटे मतलब उनको वहाँ से निकलने के लिए अलग रहे हैं. वो ये तो मतलब पुलिस लाठी जा अच्छी बात नहीं है लेकिन अभी इसमें कोई ना कोई तो मार्ग निकाल कर अपने लोगों को वहाँ से निकालना होगा. माननीय प्रधानमंत्री जी ने पुतिन से भी बात की है वहाँ के दूसरे नागरिकों को तकलीफ ना हो हमारे भारत के नागरिकों को तकलीफ ना हो इसी तरह की भूमिका उन्होंने पुतिन के सामने भी रखी है. मुझे लगता है कि कोई ना कोई तो बच्चे से मार्ग निकलेगा और अपने जो नागरिक है उनको सुरक्षित यहाँ लाने की कोशिश होनी चाहिए और रही है उनके मार्ग निकाला जाएगा. सर क्या पद्धति में हिजाब जो है तो एक तर धार्मिक जरी असलं तरी या मॉडर्न इंडियामध्ये पण थोडासा विचार करणं त्यांना आवश्यक आहे आणि सगळ्याच मुस्लिम शाळांमध्ये बुरखा वापरला जातो असंही नाही. काही ठिकाणी बुरख्याचे बुरखा वापरला जातो तर आपल्या मुली सगळ्या मुस्लिम समाजाच्या इथं शाळेमध्ये जातात ते काय बुरखा टाकून जातात असं नाही आहे. शाळेचा ड्रेस जो आहे तोच ड्रेस त्यांचा असतो. त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये शाळेमध्ये काही धर्म आणण्याची आवश्यकता अजिबात नाही. त्यामुळं मला असं वाटतं की याच्या संबंधामध्ये काय या मायनॉरिटीचा जो समुदाय आहे त्यांनी विचार करायला हरकत नाही. तर मुस्लिम समाजाला पूर्णपणे पाठिंबा परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्या काही गोष्टी नवीन आपण पुढं जगाच्या पाठीवर आपण पुढं जातो अशा वेळेला त्या मुलींवर असं बंधन आणून चालणार नाही आणि सगळे जो मुस्लिम बुरखा घालतात असे नाही आहे. म्हणजे 0.1% सुद्धा मुस्लिम महिला बुरखा वापरत नाही आहे. काही ठिकाणी जी पद्धती आहे त्याचा विचार करायला हरकत आहे मला वाटतं.